नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य जोशी पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसापासून कुठला प्रॉडक्ट किंवा काय ते दाखवलं नव्हतं, तर म्हणून म्हटलं की आज एक प्रॉडक्ट नवीन दाखवूया. ह्याच्या आधी तुम्हाला मी दाखवलं होतं कॉफीचं मशीन, कशाप्रकारे तुम्ही स्वस्तातली स्वस्तात कॉफी जपानमध्ये पिऊ शकताय. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी वरती आय बटन देतोय, त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या. तर त्याचसारखा आता आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडतं आपल्याला, बरोबर? पण आईस्क्रीम मनासारखा आईस्क्रीम आपल्याला कुठंच मिळत नाही, तर त्याच्यासाठी एक मी एक तुम्हाला सोल्युशन देणार आहे. चला तर मग ते सोल्युशन काय आहे ते आपण बघूया. त्यामुळं अधिक वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि आज या प्रॉडक्टबद्दल एक विशेष महत्त्व म्हणजे हा प्रॉडक्ट तुम्हाला इंडियामध्ये मिळतो आहे, त्याची मी लिंक पण देतो आहे खाली. पण इंडियामध्ये कितीला आहे किंवा काय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग आता आपण तो प्रॉडक्ट बघूया कसा आहे ते, आणि त्याचं आता आपण काय करायचं आहे अनबॉक्सिंग करूया. चला तर मग आपलं नेहमीचंच हाजी मे माशो. हे तुम्ही बघू शकताय डोलेचं योनानाच मेकर आहे. आता तुम्ही म्हणाल की नक्की काय आहे, याची प्राईस किती, असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आले असतील. तर प्राईस किती आहे हे तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे किंवा कोणती मध्ये पण सांगेन, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. ते बघू शकता तुम्हाला, पुन्हा दाखवतो मी पॅकिंग पुन्हा कसं आहे ते. चला तर मग आता आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करूया. जसं आपलं कॉफी मशीन प्रॉपर पद्धतीनं पॅक केलेलं होतं त्यांनी, तसंच हे पण सुद्धा केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. खुलजा सेम सेम. हे मशीन दिसतंय एवढंच, पण याची खूप कमालीचे उपयोग आहे. तुम्हाला दाखवतो मी झाल्यानंतर कसं कसं काय काय आहे ते. आणि हे झालेलं आहे आपलं एवढंच मशीन आहे, ह्याच्याबद्दल काही सेटिंग्स किंवा असे काही नाही आहेत. दॅट ही पिन प्लग करायची आणि आईस्क्रीम किंवा जे तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते करू शकताय. चला तर मग आता तो वेळ न घालवता पटापटा आपण करूया. ह्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम तयार करू शकताय, त्याचबरोबर तुम्हाला जर स्मूदी आवडत असेल तर तुम्ही स्मूदी करू शकताय, किंवा केकसाठी तुम्ही ह्याचं वरती डेकोरेशन असतं, किंवा डेझर्टसाठी म्हणून तुम्ही ह्याला खास उपयोग करू शकताय. फक्त ह्याचं एक मेन प्रॉब्लेम म्हणू शकताय किंवा एक गोष्ट जी आहे ते फक्त ह्याच्यामध्ये फ्रोझन फूड चालतं, म्हणजे फ्रोझन फ्रूट चालतात. जसं की तुम्ही इथं बघू शकताय स्ट्रॉबेरी आहे, त्याच्यानंतर इथं आहे ही ब्लॅकबेरी आहे. तर फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्रोझन फूडच घ्यायला लागतील. तुम्ही केळं वगैरे तुमचं जर असेल तर ते तुम्ही चिकट करून तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवू शकता, आणि त्याला एक एखाद्या दिवसानंतर वगैरे जेव्हा ते फ्रोझन होईल तेव्हा तुम्ही ह्यासाठी उपयोग करू शकता. आता तुम्हाला सॅम्पल म्हणून आपण आता स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी बघूया. चला तर मग वेळ कशाला बघायची, वाट कशाला बघायची, लगेच सुरू करूया. ऑन करायचं आहे, त्यानंतर स्ट्रॉबेरी तुम्हाला दाखवतो मी आता कसं आहे ते. मस्त घमघमीत वास येत आहे प्रॉपर फळांचा.
असं वाटायला लागलं की मी महाबळेश्वरमध्ये आहे आणि ती फॅक्टरी बाजूच्या बाजूला उभा राहिलो आहे. छान पैकी वास सुटलेला आहे एकदम. ती बघू शकताय तुम्ही कसे यायला लागले ते. हे दोन्ही आता मिक्स केलेत मी. आणि अशा प्रकारे नॅचरल डेझर्ट तयार झालेलं आहे फळांचं. तुम्ही बघू शकताय स्ट्रॉबेरी आहे आणि तिकडे तुम्हाला दिसतंय का तुम्हाला इथं आपण जे हे घेतलेले आहे ब्लूबेरी ते ब्लूबेरी पण तुम्हाला दिसती आहे. आता बघूया आता आपण काय फूड तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे तुम्ही हे खाऊ शकताय ते. चला तर मग आता आपलं हे आईस्क्रीम तयार झाले. पण आता हे आईस्क्रीमला खायचं कसं तर जपान म्हटलं की चीजशिवाय जपानमधलं कुठला पण फ्रूट आयटम किंवा डेझर्ट हा खात नाहीत. त्यामुळं हे अशा प्रकारे इथं जपानमध्ये मिळतं तुम्ही बघू शकताय चीज. आता तुम्हाला दाखवतो मी कसं काय काय आहे ते. चला तर मग आता आपण बघूया लगेच डेकोरेट करूया सगळं ह्याला पटापटापटा आपण. आणि अशा प्रकारे झालेलं आहे आपलं तयार नॅचरल फ्रूट डेझर्ट. तुम्ही बघू शकताय तुम्ही हे तुम्हाला जसं मग काही सांगितले चीज आहे. त्याच्यानंतर आता आपण जे आईस्क्रीम किंवा जे डेझर्ट केलं ते आहे आणि थोडा थोडंसं त्याला आम्ही सजवलेलं आहे. ते बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे एकदम कलर पण खूप छान आला आहे आणि एकदम नॅचरल असं वाटतंय. नॅचरल आईस्क्रीम जर तुम्ही खाल्लं असेल त्याचं कसं वाटतं तसं एकदम ते प्रॉपर नॅचरल झालेलं आहे. तर बघूया तुम्हाला मी खाऊन पण सांगतो मी तुम्हाला कसं झालं आहे किंवा काय काय आहे ते. अतिशय सुंदर. जर तुम्ही महाबळेश्वरला गेला असाल आणि मॅप्रोलमध्ये जर तुम्ही भेट दिली असाल तसलं तिथं कशी स्ट्रॉबेरी लागती ना तशा प्रकारची एकदम नॅचरल टेस्ट आली आहे प्रॉपर. खूप छान आहे आणि त्यामध्ये चीजचा थोडासा आपण म्हणतो ना खारटपणा त्यामध्ये एवढं मस्त हे झाले ते मिक्सचर झालेलं आहे त्यामुळे खूप छान लागतं आहे. जर तुम्हाला स्ट्रॉबेरी आणि खास करून जर केळं आवडत असेल तर नक्कीच मी तुम्हाला हे रिकमेंड करेन. कारण स्ट्रॉबेरीपासून किंवा केळ्यापासून तुम्ही अशा प्रकारचे स्मूदी किंवा आईस्क्रीम बनवून तुम्ही ते खाऊ शकता. तुम्हाला हे इंडियामध्ये पण तुम्हाला ॲमेझॉनवरती हे मिळतं आहे. साधारण 2000 रेंजमध्ये त्याची प्राईस आहे इंडियामध्ये. तुम्हाला मी खाली लिंक देतो आहे ॲमेझॉनवरची त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कितीला घेतलं जपानमध्ये तर साधारण जसं मी मला ह्याच्या आधी पण जे हे नवीन नाही आहे सेकंड हँड घेतलेलं आहे मी तर साधारण हे मला पडलेलं आहे 600 येनला. काय तुम्हाला आश्चर्य वाटलं ना. बरोबर ऐकलं तुम्ही 600 येनला मला मिळालं. ॲक्च्युली कसं झालं की एक ऑफर होती आणि त्या ऑफरमध्ये हे मला एवढं स्वस्त मिळालेलं आहे म्हणून मी हे खास घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचा उपयोग करू शकता. नक्कीच छान आहे म्हणजे खूप टेस्ट एकदम नॅचरल आहे. तुम्ही मुलांना म्हणा किंवा खास करून जे लोक काय म्हणतो आपण त्याला हेल्थ बाबतीत ज्या कॉन्शियस असतात त्या लोकांसाठी हे खास करून मी नक्कीच रिकमेंड करेन. त्यामुळं हा तुम्ही नक्की बघा कसं वाटला आजचा व्हिडिओ ते आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही ते नक्की खरेदी करा. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमचे काही सजेशन्स असतील किंवा अजून तुम्हाला काही सांगायचं असेल आम्हाला तर तुम्ही नक्की तुमच्या कमेंटद्वारे सांगू शकता. हे स्मूदी किंवा हे आईस्क्रीम कसं वाटलं काही कल्पना कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट ऐकायला किंवा वाचायला मी नक्कीच आतुर आहे. चला तर मग एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सायोनारा बाय बाय. मग अशी बसलो त्यामध्ये दाखवता नाही आलं तर मगासचं जे आपलं आईस्क्रीम त्याचं आता स्ट्रॉबेरी लस्सीमध्ये आम्ही रूपांतरित केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तुम्ही इथं. त्याच्यामध्येच थोडंसं दूध थोडंसं दही आणि एक 2-3 काजू टाकून जर तुम्ही त्याला मिक्सर केलं तर तुमच्या अशा प्रकारे तुम्ही ज्यूस किंवा तुम्ही स्ट्रॉबेरी लस्सी तुम्ही म्हणू शकता. खूप छान प्रकारे याची टेस्ट झाली आहे. उत्तम 9 दर्जा उत्तम नाही देत 9 दर्जा.